ओके सो आता मी करतोय माझं सगळं जे मेकअपचे प्रॉडक्ट्स आहेत ते सॉर्ट आउट करतोय. ॲक्च्युली खुशी करते, खुशीला फार आवडते ह्या गोष्टी करायला. आणि मेकअप ब्रशेस पण आम्ही जरा वॉश करतोय बिकॉज मी करत असते काय ते. आता आज खुशीला करायचे आहेत आणि माझ्या ज्या जुन्या लिपस्टिक्स आहेत ज्या आम्ही वापरत नाही आहेत किंवा काय, तर त्या खुशीला द्यायच्या आहेत बिकॉज खुशी मला बोलली मला दे. आणि ज्या खराब झाल्या त्या फेकून द्यायच्या. खुशी तुला पाहिजे? आणि आम्ही दोघी झोपेतून उठल्या उठल्या काम करतोय हे म्हणून आमच्या अवतारा शेत. एक मिनिट बघते कोणत ते काजळ आहे ते फेकून द्यायचं आहे का? चांगलं आहे पण ते खूप जुनं आहे अगं, म्हणजे मी लहान होते तेव्हाच आहे. लहान म्हणजे अगं मी कॉलेजला होते तेव्हाच. ह्याच्यामध्ये सगळ्यात जुन्या लिपस्टिक्स आहेत माझ्या. आता ह्यातल्या ज्या खराब झाल्या त्या टिकून द्यायच्या आणि ज्या चांगल्या आहेत त्या खुशीला द्यायच्या आहेत. ह्याच्यामध्ये पण खूप सारे आहेत, तिकडं पण आहेत, अजून तर ड्रॉवर्समध्ये पण आहेत. आता ह्याच्यामध्ये आम्ही सगळं शॅम्पू सॉरी हां शॅम्पूचं पाणी बनवलं आहे आणि यात टाकलं आहेत सगळं. आता मला वाटतं ही फेकून देऊ. ही लिपस्टिक आहे ना माझी सगळ्यात पहिली आणि कॉस्टली लिपस्टिक घेतली होती मी माझी शॅम्पॉरची, तर आता ह्याचं पूर्ण खराब होऊन झालं आहे, डॅमेज झालेलं आहे. ते फेकून देऊ आपण. जे फेकून द्यायचं ते इकडं टाकते आहे. ही नायकाची ड्राय झाली आहे, ही पण शुगरची ड्राय झाली आहे, ही चांगली आहे. इतके सारे मेकअपच्या ज्या लिपस्टिक्स आहेत ह्या फेकून द्यायचं आहे कारण ह्या ड्राय पण झालेले आहेत, हे काजळ पण खराब झालेलं आहे. तर अजून आता मागच्या रूममध्ये चाललो आहे आम्ही, तर तिकडं काढू. हे सगळं केलं आहे सॉर्ट आउट. आता हे असंच राहू दे थोडा वेळ इथं याच्या. हे ना फेकून देऊ आपण. आणि एवढं खुशीला दिलेले ते लिप बाम वगैरे आणि लिपस्टिक आहेत एकदम त्या. ओके सो आता बेडमध्ये आलो आहे आम्ही आणि आता हे परत इकडचे सगळे जे नायकाचं क्लोवियाचे पार्सल आलेले होते ते अजून पर्पलचं आलेलं आहे त्याच्यावरती पण हॉल व्हिडिओ बनवायचं आहे. हे सगळं आहे. अजून बॉक्स काढायचे, तिकडे सगळे बॉक्स आहेत अजून खूप सारे बट ते नाही काढणार आहे. अरे यार हे खूप कॉस्टली होतं बाबा. पण ते मिक्स झालं आहे गातलं आहे ना. हां तर आता क्लोवियाचा हा जो बॉक्स होता त्याच्यात मी सगळ्या माझ्या नेलपेंट्स ठेवल्या होत्या. आणि त्यानंतर हे ज्वेलरी बॉक्स वेगवेगळे केलेत, सगळे वेगवेगळे केले. म्हणजे ऑक्सिडाईजचा बॉक्स वेगळा केला आहे, त्याच्यानंतर हे गोल्डन ज्वेलरी जी साडीवरती आपण घालतो त्याचा वेगळा केलेला आहे, त्यानंतर हे आयशॅडो पॅलेट्स वगैरे सगळे वेगवेगळे ठेवणार आहे. हां ते टाकून दे त्याच्यामध्ये. तर आता हा जो नायकाचा बॉक्स आहे हा काही एवढा युजफुल नाही, तर मी तो फेकून देणार आहे. बट क्लोवियाचा बॉक्स चांगला आहे आणि तो जरा छान दिसतो पण पिंक कलरमध्ये म्हणून मी तो यूज करते. तर मी आणि अंदिती चाललेले आहे मंदिरात आणि हे क्यूटचे गोंडे घातलेले आहे कारण की ती मला बोलली होती क्यूटचे गोंडे घाल म्हणून. तुला क्यूट दिसता गोंडे. ड्रेस पण नसतं दिसतोय तुला, घेऊन जा. हा ड्रेस अंदितीचा आहे. ये निकाली अंदिनी गाडी गेट लावून घे. ठीक आहे आपण गेट लावूया. तर मंदिरात पाया पडून झालंय आमचं, प्रसाद भेटला आहे आम्हाला आणि प्रसाद खाऊन आता आम्ही निघतोय. मंदिरामध्ये शूट नाही केलं बिकॉज ऑफ इथे काल भैरवाष्टकाचं पाठण चालू होतं. त्यामुळे
चौकशी काय खाणार आहेस ग तू? एक्साइटेड? ओके, सो इट्स टाइम टू बॅक होम. आता घरी चाललोय आम्ही. घरी आता जाऊन फ्रेश वगैरे होतो, जरा गप्पा मारतो, बिकॉज खुशीचा उद्या बर्थडे आहे आणि खुशीच्या बर्थडेला ॲज सच अशी काही तयारी नाही आहे. खुशी पावभाजी करायची ना, पावभाजी आहे मग. मी रील स्क्रोलिंग करतोय आणि लिटरली मला एकच गाणं येते. ओ गॉड, म्हणजे कोंबडीला सुद्धा तेच गाणे. तर खुशीचा बर्थडे आहे आज आणि आम्ही बर्थडेसाठी खुशीला स्ट्रेटनिंग करायचं आहे, कर्ली हेअर्स. त्यामुळे आता मॅडमला स्ट्रेटनिंग करायचं आहे, तर आपण तिचं स्ट्रेटनिंग करू. मी स्ट्रेटनर लावलं आहे जरा थोडंसं हीट व्हायला, तोपर्यंत तिच्या केसांचे सेक्शन वगैरे करून घेते आणि मग स्ट्रेटनिंग करूया. तर फायनली खुशीचे हेअर स्ट्रेट झालेले आहे, घरीच्या घरी केले आहेत आम्ही स्ट्रेट. बघू पुढे बघ. हाय गाईज, आता खुशीचं स्ट्रेटनिंग केल्यानंतर मी आता आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या द्राक्षाच्या बागेत, सायलीच्या द्राक्षाच्या बागेत, हे तुम्हाला माहीत असेल. आणि खूप भारी वाटते. मी फर्स्ट टाइम आलेली आहे, म्हणजे मी याच्या आधी आली होती, जेव्हा आम्ही कॉलेज करायचो तेव्हा आम्ही तिच्या घरी आलो होतो. त्याच्यावर आता मी डायरेक्ट 2-3 वर्षांनी आली आणि तुम्ही बघा. हाय गाईज, सायलीच्या घरून आल्यानंतर मी आणि खुशी आता खुशीच्या बर्थडेची शॉपिंग करतोय. जस्ट लाईक केक घेतला आहे आणि थोडीशी भाज्यांची खरेदी केली, बिकॉज पावभाजी बनवतोय. हां, तर आम्ही प्रत्येक बर्थडेला पावभाजी बनवतो, सो आता पण बर्थडेला पावभाजीच बनवणार आहे. आणि खुशी आता खूप खुश आहे, कारण की खुशीला मी एक ट्रीट दिली आहे इथे. खुशीसाठी मी डोनट घेतला आहे अचानक, सो तिला खूप भूक पण लागली होती. सो बघ, गरम आहे इथंच ठेव आणि हळूहळू खा. अरे कहना क्या चाहते हो? बघूया पण ती कशी दिसते. आर यू एक्साइटेड खुशी? यस यस. ओके ओके, सो फायनली खुशीचा मेकअप झालेला आहे. आय एम हेअरस्टाईल पण झाली आहे, डोळ्याचा मेकअप बघू. ओके, तुला आवडला? ठीक आहे, आता अजून बर्थडेचा जरा वेळ आहे, खुशीचा जरा फोटोशूट करायचा आहे.
ठीक आहे, हायलायटरने नाक फारच बघतंय तुझं. ठीक आहे. चला मी सुद्धा रेडी झालेली आहे, बर्थडे करूया.